इतकं प्रकाश झोतात आणि मीडियासमोर असणारा माणूस आपण स्क्रीनवर फिक्शन असल्यासारखं सादर करणं ही कठीण गोष्ट आहे बरं का. आणि प्रवीण सर आहेत म्हणून ते शक्य आहे. प्रवीण तरडे हे वेगळं रसायन आहे, त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न नाही. खरं ते काही ते भारी करतात. त्यांना म्हटलं ओके ना, तर त्यांनी मला माझ्यासाठी खूप भारी होत. आपले ज्या ज्या ठिकाणी जायला जमत नाही ना, याला कपडे घालून पाठवत, याला ते लुक आवाज वगैरे सगळं जमलंय त्याला. ते म्हटलं उद्या आहे का, गडचिरोला जातो उद्या. निश्चित आयुष्यातला हा टप्पा धर्मवीर हा मैलाचा दगड कशा अर्थानं या सगळ्याकडे तू पाहतोयस आणि या भूमिकेने तुला काय म्हणत. 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय. तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार. असा हा धर्मवीर. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का? कुठला? दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा. अहिंसा परमो धर्म. खूपच अवघड आहे आकारात उत्तर देण्याचं, पण म्हणजे सॉरी व्हेरी फॅक्ट दॅट तू कोणालाच मी कमी लिखत नाही, पण इतर अनेकांपेक्षा तू असे भिन्न प्रश्न विचारतोस, त्यामुळे त्यात टेम्पलेट्स आहेत माझ्याकडे. हा खूप छान छान भूमिका होती, प्रवीण सर पण खूप सपोर्टिव्ह आहेत वगैरे, हे सगळं मी करूच शकतो. पण मला मन असं वेगळं काहीतरी बोलावं असं वाटतं की इतर अनेक कलाकृतींपेक्षा ही वेगळी आहे ऑन मेनी लेवल्स. हयात आणि कार्यरत असलेल्या व्यक्तीचं मी पात्र साकारतोय. आणि आता बघ ना, म्हणजे काही 2 वर्षांपूर्वी ही वॉज द मोस्ट गुगल्ड पर्सन इन द वर्ल्ड एकनाथ शिंदे. तर इतकं प्रकाश झोतात आणि मीडियासमोर असणारा माणूस आपण स्क्रीनवर फिक्शन असल्यासारखं सादर करणं ही कठीण गोष्ट आहे बरं का. आणि प्रवीण सर आहेत म्हणून ते शक्य आहे. याचं कारण असं की तो वेगळं रसायन आहे रे. प्रवीण तरडे हे वेगळं रसायन आहे, त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न नाही. खरं ते काही ते भारी करतात, म्हणजे बघ ते भारी करतात, ते ओरडतात सगळं खरं आहे पण ते भारी करतात. आणि त्यांच्या सपोर्टमुळे ना अचानक हे काम ठीक आहे आपल्या हातातलं होतं असं वाटू लागतं, आणि बघितल्यावर कळतं की नाही रे, खूप दिवस आपण करत होतो हे, आपण खूप कष्ट घेतले त्यावर. आणि ते फिजिकली पण टॅक्सिंग आहे रे, वीग दाढी मिशी सगळ्या याने, ते कपडे म्हणजे त्यांचे ते पांढरे कपडे बघायला छान वाटतात, ते टाईट आहेत, कॉस्ट्युम घातल्यावर कळतं की ते कम्फर्टेबल नाही आहेत हे खूप. ते तर असं सगळंच आहे. पण मला ऍक्टर म्हणून हे खूप प्रिव्हिलेज वाटतं की कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल अचानक अभ्यास होऊ लागतो. जसं मुळशी पाटेंच्या वेळेला शेती, गुन्हेगारी, गँगवॉर या सगळ्या, हा हे सगळं विश्व माझं नव्हतं अदरवाईज, ते अचानक ओपन झालं. आणि आज मी अधिकारवाणीने 4 गोष्टी सांगू शकतो त्याविषयी, एवढं नक्की माहिती आहे, मित्र आहेत. तसं या बाबतीत राजकारणाच्या बाबतीत झालं, धर्मवीरच्या बाबतीत. सो माझी मिळकत या फिल्म मधनं फक्त कौतुक किंवा प्रसिद्धी किंवा मोठ्या फिल्मचा भाग ही नाही, ही आहेच आहे, पण त्यापलीकडे एक मोठं विश्व माझ्यासाठी उघडं झालं. ज्या काही वयाचा मी आहे या सगळ्यांपेक्षा लहान आहे मी आता खूप, पण त्या याच्यात मला त्यांची जी इनर गोष्टी सगळ्या, पॉलिटिक्स ही प्रोसेस काय आहे, नागरिक म्हणून माझ्यापर्यंत ज्या काही गोष्टी येतात त्याचे स्रोत काय आहेत, निर्णय काय पातळीवर होत असतात, या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि आत्ता अजून ते माझ्यासाठी स्वीकारणं जड आहे, कारण मी तितका रेडी नसताना ते माझ्यापर्यंत आलेलं आहे. मला ना हे तुझ्यातली प्रामाणिकपणा किंवा सच्चाई जी आहे ना, ती फार रेअरली अनुभवायला मिळते. अदरवाईज आपल्याला त्या गोष्टी फार घासून गुळगुळीत झालेल्या वाक्यांच्या सो कॉल्ड अवतरणांमध्ये आपण जगत असतो. हो, पण त्या सगळ्यामध्ये तुला ज्या वेळेला एकनाथ शिंदे भेटले असतील, कारण त्यांचा भूतकाळ तू वेगळ्या अर्थानं रिलीव्ह करतोस अशा वेळेला, ज्या वेळेला त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ज्या वेळेला तू पहिल्यांदा आला असेल त्यावेळेला ती नेमकी काय होती, आणि आत्ता एक सोकोल्ड आपण सीझन लावून जातो ना त्यांच्या ह्याला, तरी अशी एखादी कोणती प्रतिक्रिया की म्हणजे की इंटरेस्टिंग आहे जी शेअर करावीशी वाटेल अशी? दोन, एक तर ते खूप मितभाषी आहेत त्यामुळे कौतुक असलं तरी ते असं ओव्हरवेलमिंग भयंकर आवाजात नाही कौतुक करते. पण दोन मोमेंट्स आहेत जे मला अगदी नक्की सांगायचं वाटतात. एक कार्यक्रम
मी होस्ट करत होतो आणि जस्ट धर्मवीर पार्ट वन रिलीज झाला होता आणि मी स्टेजवर होतो आणि नगरविकास मंत्री म्हणून ते येऊन बसले होते पहिल्या रांगेत जस्ट. आणि मला असं की अरे यार यांनी पिक्चर पाहिलं मी पळतो आता इथं, मला यांना फेस नाही करायचं असं मला झालं. ऑकवर्डनेस येतो नाही का तसं, कारण पिक्चर नंतर अशी तितकी नीट भेट नव्हती झाली. दुसऱ्याच की तिसऱ्या दिवशी होत आहे रिलीजच्या आणि ते हस्तक्षेप करत नाही तरी, त्यामुळे काय सेटवर अभिनय बघायला नाही बसायचं कधी. आणि ते तितके म्हणजे तसा तो लोकनेताच आहे पण असे अप्रोचेबल नाहीत की शिंदे साहेब जरा तुमच्याशी गप्पा मार, असे नाही. ते खूप बिझी असतात, भयंकर बिझी असतात, ते हाती लागत नाहीत. ते एकाच दिवसात 3-3 जिल्हे फिरून कामं करून येत असतात घरी रात्री 2 वाजता. तर तसं काही रोज ते गप्पा नव्हत्या झाल्या माझ्या त्यांच्याशी. आणि मी त्यांच्याकडे बघितलं असंच, बघा पोडियमवर आहे मी असं माईक आहे समोर, काहीतरी गॅप होता टीपी सेट होत होता तोपर्यंत त्यांच्याकडे बघितलं आणि एवढंच केलं ते असं केलं. त्यानं म्हटलं ओके ना, तर त्यांनी मला वा वा माझ्यासाठी खूप भारी होत म्हणलं क्या. आणि नंतर ते स्टेजवरून म्हणाले आणि अनेक वेळेला म्हणाले काम खूप आवडल्याबद्दल. आणि आणखी एक मोमेंट असा की फिल्मच्या प्रीमियर नंतर ते मुद्दाम माझ्यापर्यंत आले, इट वॉज अ बिग थिंग. मी म्हटलं एवढी गर्दी, मी आपल्याला बसलो होतो तिकडे, म्हटलं चालू दे लोक फोटो काढतायत वगैरे. मी बसलो होतो, माझ्यापाशी आले आणि म्हणाले अरे तू इतका सेम वाटतोयस, इतका सेम वाटतोयस. ए प्रभाकर इकडे, प्रभाकर सर म्हणजे त्यांचे जे पी आहेत ते इकडे, आपले ज्या ज्या ठिकाणी जायला जमत नाही ना याला कपडे घालून पाठवत, त्याला ते लुक आवाज वगैरे सगळं जमलंय त्याला. ते म्हटलं उद्या आहे का गडचिरोलीला जातो उद्या, पालकमंत्री होते गडचिरोलीचे. म्हटलं जातो जातो चला भट्टे काकांना घेऊन चला, कारण भट्टे काका हे त्यांच्यामुळे तो लुक. आणि म्हणून बघ ना ती पण गंमत आहे, त्याचं क्रेडिट मला नाही घ्यावं असं वाटत, उलट मला थोडस हे होतं. लोक जे म्हणतात तू सेम शिंदे साहेबांसारखा दिसतो रे, ओके मॅम थँक्यू, पण मी दिसणे ह्यात माझं काहीच नाही. ते विद्याधर भट्टे आणि मानसी अत्तरडे जिनी कॉस्ट्युम केले आता पार्ट टू चे, त्या दोघांचे क्रेडिट आहे. त्याच्यात प्राण ओतणं आणि तसं वाटणं हे माझं क्रेडिट, आणि प्रवीण सरांचं डीओपी निर्माते सगळ्यांचाच म्हणून अभिनय ते खूप खूप कॉन्ट्रीब्युशन होऊन तयार होणारी गोष्ट आहे ती. जसं नसीरजी म्हणतात ना की ऍक्टर कभी सेटअप से बडा नाही हो सकता, किती मोठं वाक्य आहे, किती मोठं वाक्य आहे. त्याच्यात डीप गेलं ना तर की मी काही विचार करून येईन रे, दिग्दर्शकाला तसं ते दाखवासं वाटतंय का, मी खूप वर्किंग केलंय पण डीओपी तसं शॉर्ट घेतोय का, मी आत्ता हे पाय मी माझं माझं म्हणणं हे पात्र पाय हलवेल पण माझं सगळे एक्स्ट्रीम क्लोज मध्ये जर खेळ काय काय अर्थ आहे या मुवमेंटला मी केलेल्या वर्किंगला, हे सगळं जुळून आलं. पण एडिटरला वाटलं की हे स्टोरीमध्ये बिनमहत्वाचं आहे मी जातो. हे ऍक्टर कभी सेटअप से बडा नाही हो सकता हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर काही माझं काम बरं वाटलं असेल तर ते सेटअपचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी कधीच ते मी खूप हे केलं मी कष्ट असं नाहीये त्यामध्ये. आणि ही जाणीव असणं आणि ही या वयात असणं ही फार महत्वाचं आहे असं मला वाटतं.